नमस्कार मित्रांनो, जुगाडू शेफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन चंगेजी. जी दिल्लीमधली डिश आहे ती आपण आज ट्राय करणार आहोत. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण चिकन मॅरिनेशनसाठी लागणारे जे साहित्य आहे ते बघून घेणार आहोत. सर्वप्रथम इथे चिकन घेतलेलं आहे. इथे आलं, लसूण, मिरची क्रश आहे. त्यानंतर हा आहे काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, काळी मिरी पूड, चिकन मसाला आणि लिंबू. तर आपण आता चिकन मॅरिनेशनच्या कृतीला सुरुवात करून घेऊया. त्यासाठी इथे आपण चिकन घेतलेलं आहे, आलं, लसूण, मिरची पेस्ट घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत. यामध्ये आपण 2 चमचे लसूण, त्यानंतर 1/2 चमचा आलं आणि 1 चमचा मिरची घेतलेली आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टेबलस्पून चिकन मसाला, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1/2 टीस्पून काळी मिरी पूड. आता आपण यामध्ये 1/2 लिंबाचा रस टाकून घेणार आहोत आणि शेवटला चवीपुरता मीठ. आता आपण आपले मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्व मसाला मस्त लागलेला आहे. आता आपण याला 3 ते 4 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर आपण आता याची पुढची कृती करून घेऊया. आता आपण इथे एक पॅन गरम करून घेणार आहोत. पॅन हे आपलं थोडंसं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेऊया. आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण यावर आपण जे 3 ते 4 तास अगोदर चिकन मॅरिनेट केलं ते यामध्ये टाकून घेणार आहोत. हे चिकनचे पीसेस आपल्याला 70 ते 80% फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण की बाकीचे आपण ग्रेव्हीमध्येच करणार आहोत. तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि आपले चिकनला एक साईडून मस्त अशी परतसुद्धा आलेली आहे. आता आपण हे चिकनचे सर्व पीसेस आहेत ते पलटी करून घेणार आहोत आणि ह्याच्यावर एक प्लेट ठेवून त्याला 10 ते 15 मिनिटं मस्त असे शिजून देणार आहोत. 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत. आता आपण ही प्लेट आहे ती काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनचे पीसेस हे किती मस्त असे फ्राय झालेले आहेत, त्यामधून फार असं ऑइलसुद्धा सुटलेलं आहे. तर आता आपण हे थोडीशी पलटी करून घेऊया आणि याला 2 मिनिटं अजून आणखी शिजून देणार आहोत. त्यानंतर आपण हे एका भांड्यात काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आप चिकनचे पीसेस मस्त असे फ्राय होऊन थंडसुद्धा झालेले आहेत. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य आहेत ते बघून घेणार आहोत. ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य आहेत, इथे आपण 3 ते 4 बारीक कट केलेले कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर आहे 3 ते 4 टोमॅटोची टोमॅटो प्युरी. प्युरीची तुम्ही रेसिपी आपल्या आणखी काही व्हिडिओमध्ये पनीरची वगैरे व्हिडिओ त्यामध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, मिरची, फ्रेश क्रीम, आलं, लसूण क्रश, हळद, घरगुती मसाला आणि कस्तुरी मेथी. आता आपण ग्रेव्हीच्या कृतीला सुरुवात करून घेऊया. आता आपण पुन्हा एकदा एक पॅन गरम करून घेऊया. त्यामध्ये 1 वाटी तेल टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं तेल हे मस्त गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये बारीक चॉप केलेला जो कांदा आहे तो टाकून घेणार आहोत. हा कांदा आपल्याला मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढची कृती करूया. तुम्ही बघू शकता आपला कांदा हा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीचा क्रश आहे तो टाकून घेणार आहोत. आपण एक छोटी वाटी घेतलेला आहे. हे मिश्रण आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा याला थोडं फ्राय होण्यासाठी ठेवणार आहोत. आपला कांदा आणि वाटणसुद्धा मस्त असं फ्राय झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून हळदी पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि 1/2 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व मसाले मस्त असे मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत, जेणेकरून की आपले जे मसाले आहेत ते पेटू नये. आणि यानंतर आपण याला 4 ते 5 मिनिटं मस्त असं शिजून देणार आहोत. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही मस्त अशी शिजलेली सुद्धा आहे. तर आता आपण यामध्ये आपण जी केली टोमॅटो प्युरी टाकून घेणार आहोत आणि या ग्रेव्हीला आपण पुन्हा एकदम मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. आणि ही ग्रेव्ही आपल्याला मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. आणखी 15 ते 20 मिनिटं शिजल्यानंतर आपली ग्रेव्ही तर मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अजून तेलसुद्धा सुटत आहे. चंगेजीचे चिकन सुद्धा आपलं फ्राय करून झालेलं आहे मस्त आणि आता ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. तर चिकन चंगेजी तव्यावर बनवतात, तर आपल्याकडे एवढा मोठा तवा अवेलेबल नाही मिळत, तर आपण पॅनमध्ये बनवणार आहोत. आता आपण पॅनमध्ये 1/2 वाटी तेल टाकून घेणार आहोत. आता आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती पुन्हा या पॅनमध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण ही ग्रेव्ही तेलामध्ये थोडीशी मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये जे मसाले जे आहेत ते टाकून घेणार आहोत. आपण हे छोटी वाटी दही घेतलेलं आहे आणि 1/2 छोटी वाटी फ्रेश क्रीम घेतलेली आहे.
त्यानंतर हा आहे घरगुती गरम मसाला, तो टाकणार आहोत. दिल्ली साईडला पिवळी मिरची असते ती वापरतात, आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही मिळत, तर आपण इथे गरम मसाला टाकणार आहोत. त्यानंतर आता आपण हे मस्त असं मिक्स करून घेऊया. आणि ही सुद्धा ग्रेव्ही आपल्याला आणखी 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, त्यानंतर आपण ह्याची पुढची कृती करून घेणार आहोत. ग्रेव्ही शिजायला ठेवून आणखी 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त असं या ग्रेव्हीला तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर आता आपण यामध्ये जे आपण फ्राय केलेले चिकनचे पीसेस आहेत ते टाकून घेणार आहोत. त्यानंतर कस्तुरी मेथी आणि 5 ते 6 कट केलेल्या हिरवी मिरची. आता आपण सर्व टाकून झालेलं आहे, हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून ह्याला शेवटचे 5 ते 10 मिनिटं मस्त शिजून देणार आहोत, जेणेकरून चिकनची जी थोडीफार कसर बाकी असेल शिजायची ती पूर्णपणे शिजून जाईल. तुम्ही बघू शकता आता आपली शेवटची 10 मिनिटं झालेली आहेत, चिकनसुद्धा मस्त आपलं शिजलेलं आहे आणि तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे. बराच फार जास्त तसा टाइम घालवला आपण, परंतु याची टेस्ट ही आपल्याला, मला तर आता वास वगैरे एवढा मस्त येतोय की टेस्ट ही फार मस्त असं लागणारच आहे. आणि अशाच प्रकारे फायनली आपली चिकन चंगेजी तयार झालेली आहे. आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून आपली ही रेसिपी सर्व्ह करून घेणार आहोत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी लगेच जुगाडूच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ असेल तर शेअर करा. धन्यवाद.